नमस्कार मित्रांनो, माझं नाव विक्रम जयंतराव बडवे। मागील 3 वर्षापासून मी डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात ॲज अ सेफ्टी ऑफिसर म्हणून काम बघतो आहे। आज आपण बघणार आहोत बेसिक फायर अँड सेफ्टी इन OT। तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। आजचे कंटेंट काय काय बघूया आपण। सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत इमर्जन्सी, त्यानंतर कोड्स, त्यानंतर व्हॉट इज अ फायर, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ फायर, त्यानंतर एक्स्टिंग्युशर म्हणजे काय आणि त्याला कसं वापरायचं आहे, फायर अँड सेफ्टी इक्विपमेंट्स, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, सेफ्टी साइन बोर्ड्स आणि त्याचे मिनिंग, इमर्जन्सी प्रोसिजर। ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया। नॅशनली आणि इंटरनॅशनल लेवलवर इमर्जन्सी म्हणजे आपत्काल म्हणजे कशाला बघितलं जातं? वॉटर फ्लड, पूर येणे, अर्थक्वेक, सुनामी आणि थंडरस्टॉर्म, या 4 गोष्टी नॅशनली आणि इंटरनॅशनल लेवलवर ॲज अ इमर्जन्सी म्हणून बघितल्या जातात। पण आपण जिथे काम करतो आहे, जिथे आपण जॉब करतो आहे, अशा डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये आपण काही ठराविक इमर्जन्सीज ठरवलेले आहेत आणि त्याला ती इमर्जन्सी जर झाली तर त्यासाठी मदत कशी बोलवायची यासाठी आपण काही कोडसुद्धा ठरवून दिलेले आहेत। तर आता आपण बघणार आहोत की इमर्जन्सीज कुठल्या आहे आणि जर इमर्जन्सी झाली तर मदत मागवायसाठी कोड कुठले आहेत। सगळ्यात पहिले आहे कोड ब्ल्यू, मेडिकल इमर्जन्सी। ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करत आहात अशा ठिकाणी एखादी व्यक्ती जर चक्कर येऊन पडते आणि जर त्यावेळेस आपल्याला मदत मागायची आहे तर कोड ब्ल्यूद्वारे आपण ती मदत मागू शकतो। त्यानंतर डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना एखादं शॉर्ट सर्किट झालं, त्यानंतर जळका वास येतो आहे किंवा धूर दिसतो आहे आपल्याला किंवा आग लागली असेल, अशा वेळेस जर मदत मागायची असेल आपल्याला तर कोड रेडद्वारे आपण ती मदत मागू शकतो। कोड रेड हा फायर इमर्जन्सीसाठी आहे। त्यानंतर एक कोड पिंक, बेबी अबडक्शन म्हणजे एखादं लहान मूल चोरीला जाणे, त्याचं अपहरण होणे किंवा आपल्या प्रिमायसिसमधून तो मिसिंग होणे, अशा वेळेस जर आपल्याला मदत मागायची असेल तर कोड पिंक ॲक्टिव करून आपण ती मदत मागू शकतो। त्यानंतर आहे कोड ब्लॅक, बॉम्ब थ्रेटन, टेरिस्ट अटॅक किंवा संशयित व्यक्ती। जर आपल्याला वाटत असेल आणि अशा वेळेस जर आपल्याला मदत मागायची आहे तर कोड ब्लॅक ॲक्टिव करून आपण तो मदत मागू शकतो। त्यानंतर आहे कोड येलो, डिझास्टर मॅनेजमेंट। हा कोड फक्त कॅज्युअलिटीच्या एम्प्लॉईजसाठी आहे का? तर बाहेर एखादा भूकंप झाला किंवा पूर आला किंवा एखादा बसचा ॲक्सिडेंट झाला अशामध्ये खूप सारे जखमी व्यक्ती कॅज्युअलिटीला येतात, तेव्हा ॲक्सेस मॅनपावर मागवायची असेल कॅज्युअलिटीच्या एम्प्लॉईजला आणि त्या इमर्जन्सीला कव्हर करायचं असेल तर कोड येल्लो ॲक्टिव करून ते मदत मागू शकतात। तर टोटल 5 कोड आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲक्टिव्ह आहेत। एक आहे कोड ब्ल्यू मेडिकल इमर्जन्सी, कोड रेड फायर इमर्जन्सी, कोड पिंक बेबी अबडक्शन, कोड ब्लॅक बॉम्ब थ्रेटन टेरिस्ट अटॅक आणि कोड येल्लो डिझास्टर मॅनेजमेंट। आता मी तर तुम्हाला सांगितलं की आपल्याला हे कोड ॲक्टिव्ह करून मदत मागवता येते काम आपण ज्या डिपार्टमेंटला आहोत तिथे, पण मदत मागवायची कशी ते पुढे बघूया आपण की मदत मागवायची कशी आहे। हाऊ टू कॉल, आपल्या हॉस्पिटलचा एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर ठरवून दिलेला आहे, तो आहे 555555। 55555 हा हॉस्पिटलचा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आहे। यावर काय करायचं आहे आपल्याला, एखादी इमर्जन्सी झाली आणि तुम्हाला जर मदत मागवायची असेल तर अशा वेळेस इमर्जन्सी कोड कुठला आहे, त्यानंतर तुम्ही कुठल्या वॉर्डला आहात, कुठल्या डिपार्टमेंटला आहात आणि कुठल्या फ्लोअरला आहात हे आपल्याला 555555 या कॉन्टॅक्ट नंबरवर, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरवर सांगायचं आहे। कसं? समजा एखादी आग लागली असेल, कोड रेड फिमेल सर्जिकल वॉर्ड फर्स्ट फ्लोअर, या पद्धतीने आपण तो मेसेज कन्वे करू शकतात इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरला। इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर हा आपल्या सर्विलन्स रूममध्ये असतो, जिथे 24/7 ex-army ऑफिसर्स पूर्ण आपल्या हॉस्पिटलच्या प्रिमायसेसवर नजर ठेवून असतात। 555555 कॉल केल्यास ते काय करतात, आपल्याला एक PA सिस्टीम आहे तिथे, पब्लिक ॲड्रेसेबल सिस्टीम, आपल्या पूर्ण प्रिमायसेसमध्ये त्याचे स्पीकर आहे, तर एकाच ठिकाण्याहून पूर्ण प्रिमायसेसला तो मेसेज जाऊ शकतो, जसं की कोड रेड ॲक्टिव, फिमेल सर्जिकल वॉर्ड फर्स्ट फ्लोअर। तर प्रत्येक कोडसाठी वेगवेगळ्या हेल्पिंग टीम आपण तयार केलेल्या आहेत,
त्या मेसेज ऐकल्या ऐकल्या तुमच्या डिपार्टमेंटला पोहोचतील तुमच्या मदतीसाठी, कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी असेल तर. त्यानंतर आपण फायर सेफ्टीविषयी बघतोय, तर जर कोड रेड ॲक्टिव्ह झाला तर कुठल्या कुठल्या टीम ह्या तुमच्या मदतीला पोहोचतील ते बघूया आपण. सगळ्यात पहिली जी टीम आहे ती फायर फायटिंग टीम, यामध्ये ट्रेंड सेक्युरिटी गार्ड आहे ज्यांना फायर फायटिंगची ट्रेनिंग दिलेली असते. त्यानंतर दुसरी आहे रेस्क्यू टीम, त्याच्यामध्ये हाऊसकीपिंगचे एम्प्लॉईज आहेत. रेस्क्यू टीममध्ये काय होतं, जेव्हा आग लागते अशा वेळेस जे व्यक्ती अनकॉन्शियस आहे अशांना शिफ्ट करायची जिम्मेदारी रेस्क्यू टीमला असते. आणि जर आग लागली तर सर्वात पहिले लाईट्स ऑफ होतात, लाईट्स ऑफ झाले तर लिफ्टसुद्धा ऑफ होतात. मग अशा वेळेस मॅन्युअली त्या पेशंटला किंवा त्या जखमी व्यक्तीला कसं शिफ्ट करायचं आहे खाली, याची जी ट्रेनिंग घेतलेली असते ती रेस्क्यू टीमने घेतलेली असते. त्यानंतर आहे फर्स्ट एड टीम, तिसरी टीम जी पोहोचते तुमच्या मदतीला ती फर्स्ट एड टीम, ती असते कॅज्युअल्टीचे नर्सिंग एम्प्लॉई. यांचं काम असतं की पेशंटला चेक करणं आणि प्रायोरिटीनुसार त्यांना कुठे कुठे हलवायचं आहे, कुठे पाठवायचं आहे, हे पूर्ण जिम्मेदारी फर्स्ट एड टीमची असते. त्यानंतर चौथं आहे इव्हॅक्युएशन टीम, यामध्ये सेक्युरिटी गार्ड, मॅनेजर्स आणि ऑफिसर्स हे चौघजण असतात. इनकेस सिच्युएशन हाताबाहेर गेली असेल किंवा मोठी आग लागली असेल अशा वेळेस आपल्याला बिल्डिंग रिकामी करून घेणं गरजेचं असतं आणि ती जिम्मेदारी ही इव्हॅक्युएशन टीमवर असते. त्यानंतर फायरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असं चॅप्टर असतं मॉक ड्रिल. ठीक आहे, तर आपण वर्षातून दोनदा कोड रेडच्या मॉक ड्रिल आपल्या हॉस्पिटलमध्ये घेत असतो. मॉक ड्रिल का घेत असतो की आपल्या पूर्ण जो स्टाफ आहे त्याला एक सवय व्हावी, इनकेस असं खरंच जर इमर्जन्सी झाली, खरी जर आग लागली तर कोणीही पॅनिक न होता त्या इमर्जन्सीचा सामना करावा, यासाठी आपण या मॉक ड्रिल घेत असतो. ड्रिल म्हणजे काय, तर ही एक कवायत आहे, एक प्रॅक्टिस आहे, इनकेस खरं जर सिच्युएशन आली तर प्रत्येकाला आपले कामं माहीत पाहिजे, त्यासाठी आपण वर्षातून दोनदा मॉक ड्रिल हॉस्पिटलमध्ये घेत असतो. काय गरज आहे याची बरं, तर याची गरज आहे एम्प्लॉईची सेफ्टी आणि पेशंटची सेफ्टी. सगळ्यात पहिले एम्प्लॉईची सेफ्टी आणि पेशंटची सेफ्टी हा जो पॉईंट आहे हा आपल्याला माहीत पाहिजे की ड्रिल का घेतो आहे, की हे दोघांची सेफ्टी इम्पॉर्टंट आहे त्यामुळे. त्यानंतर हॉस्पिटलची सेफ्टी, पूर्ण प्रिमायसिस येतो त्यामध्ये आपला. त्यानंतर प्रॅक्टिस करतो आपण इमर्जन्सीची, इनकेस खरी जर इमर्जन्सी झाली तर कोणी पॅनिक न होता त्याला कसा सामना करायचा आहे, कसं फाईट करायचं आहे, हे पूर्ण आपण त्यामध्ये बघतो. त्यानंतर रूल हा महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन लाईफ सेफ्टी ॲक्ट 2006 मध्ये सांगितलं आहे की जे असे पब्लिकचे ठिकाणं आहे जसं की कॉलेजेस, विमानतळ, बसस्थानक, हॉस्पिटल्स, या ठिकाणी मॉक ड्रिल होणं गरजेचं आहे वर्षातून दोनदा. आणि एन ए बी एचमध्ये सुद्धा सांगितलं आहे की मॉक ड्रिल होणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण वर्षातून दोनदा मॉक ड्रिल्स घेत असतो. त्यानंतर दिसताना आग ही एकच टाईपची दिसते पण त्याचं वर्गीकरण केलं गेलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ फायर बघू आपण. आगीचं वर्गीकरण जे आहे ते 5 प्रकारमध्ये केलं गेलं आहे, क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी आणि क्लास ई. हे 5 प्रकारामध्ये आगीचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. सगळ्यात पहिले जे आहे क्लास ए, त्याच्यामध्ये सॉलिड पदार्थ म्हणजे स्थायू पदार्थ जे आहे जसं की पेपर, वूड, प्लॅस्टिक, या सगळ्या गोष्टी ज्या आहे क्लास एमध्ये येतात. याला जर आग लागली असेल तर साधं पाणी जरी वापरलं पण तरी आपली आग विझते. त्यानंतर आहे क्लास बी, फ्लेमेबल लिक्विड सच ॲज पॅरेफिरिन, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या क्लास बीमध्ये येतात. याची जर आग लागली असेल तर आपल्याला याला पाणी वापरता येत नाही. का नाही वापरता येत, जर तुम्ही चुकीने पॅनिक सिच्युएशनमध्ये याच्यावर जर पाणी टाकलं तर काय होईल की आग भडकेल, ब्लास्ट होईल आणि तुम्हीसुद्धा बर्न होण्याची त्याच्यामध्ये चान्सेस असतील, त्यामुळे याला वापरतात फोम. ठीक आहे, फोम म्हणजे एक फेस, जसं साबणाचा फेस असतो त्या प्रकारचे एक्सटिंग्युशर असतात, फोम एक्सटिंग्युशर, त्याने आपण ही आग कंट्रोल करू शकतो. त्यानंतर एक क्लास सी, फ्लेमेबल गॅसेस, जसं की छोटंसं उदाहरण द्यायचं तर एल पी जी, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जे आपण सर्वजण घरी वापरतो. ह्या गॅसला जर आग लागली त्याच्यावर पाणीसुद्धा चालत नाही आणि फोमसुद्धा चालत नाही, तर मग आपल्याला आग विझवायची कशी. इनकेस घरी जर असा इन्सिडेंट झाला तर आपल्याला काय करायचं आहे की एक ओला कपडा घ्यायचा आहे जाडा आणि तो सिलेंडरला गुंडाळायचा आहे, तर ऑक्सिजन कट ऑफ होईल आणि ती सिलेंडरची आग विझेल. किंवा एखादी स्टीलची बकेट घ्यायची आहे आणि ती
एका झटक्यात पालथी मारायची आहे एल पी जी सिलेंडरवर, याच्याने सुद्धा जे आहे ऑक्सिजन कट ऑफ होईल आणि आग विझेल. त्यानंतर येतं क्लास डी मेटल फायर, यासाठी डी सी पी ड्राय केमिकल पावडर वापरलं जातं, याच्याने ज्याची आग विझते. आणि ह्या जास्त करून आगी औद्योगिक क्षेत्रामध्ये लागतात, शहरी भागात ह्या आग सहसा बघायला भेटत नाही. त्यानंतर क्लास ई इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, आपण सर्वजण इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वापरतो आणि इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसला जर आग लागली तर तुम्ही पाणी वापरता येत नाही. पाणी जर वापरलं तर तुम्हाला करंट लागू शकतो, करंट लागू शकतो आणि तुम्ही स्वतः बर्न होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे काय करायचं, इनकेस असं इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला जर आग लागली आणि आपण घरी असाल तर सगळ्यात पहिले लाईट्स ऑफ करायचे, मेन स्विच बंद करायचं आहे, आणि त्यानंतर आपण घरी असाल तर पाणी वापरू शकतो. आणि जर हॉस्पिटलमध्ये असाल, कामाच्या ठिकाणी असाल, तर आपल्याला आपल्या जागेवर लावलेलं एक्सटिंग्युशर वापरायचं आहे, त्याने याची आग विझवायची आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट असा सब्जेक्ट एक्सटिंग्युशर. आपल्या प्रिमायसेसमध्ये हॉस्पिटलमध्ये सर्व ठिकाणी एक्सटिंग्युशर्स लावलेले आहेत, हे जर वापरता आले तर आपल्याला पुढच्या ज्या होणाऱ्या मोठ्या दुर्घटना आहेत त्या टाळता येतात. कारण की आग डायरेक्ट काय मोठी स्टार्ट होत नाही, जसं की फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, आग अशी सहसा एका याच्यात जात नाही. तर आगीची सुरुवात ही छोट्याशा थिंगीपासून किंवा शॉर्ट सर्किटपासून होते, आणि त्या छोट्याशा शॉर्ट सर्किटला तुम्ही जर एक्सटिंग्युशरद्वारे विझवता आलं तुम्हाला, तर पुढचं जे नुकसानी होणारं, ज्या मोठ्या दुर्घटना आहेत त्या आपल्याला टाळता येतात. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट असा सब्जेक्ट एक्सटिंग्युशर. एक्सटिंग्युशर हा फर्स्ट एडसाठी आहे, आग छोटी असेल त्याचा उपयोग आहे. जर तुम्हाला एक्सटिंग्युशर यूज करायचं आहे आणि आग विझवायची आहे, तर फायर फायटिंग करायची आहे, तर फक्त लक्षात ठेवायचे चार सिंपल शब्द PAWS पास, ठीक आहे. आता बघू आपण वापरायचं आहे कसं एक्सटिंग्युशर आणि दुर्घटना कशी टाळायची आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, पुल द पिन, त्याला सेफ्टी पिन लावलेली असते छोटी, ती छोटी पिन ओढून काढायची आहे. त्यानंतर एम द बेस ऑफ द फायर. मी सांगितलं की हे जे एक्सटिंग्युशर आहे ते फक्त फर्स्ट एडसाठी आहे, छोटीशी आग असेल तरच त्याचा उपयोग आहे. त्यामुळे आग जिथून स्टार्ट झालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला एम करायचं आहे, निशाणा लावायचा आहे. त्यानंतर स्क्वीज करायचं आहे, वरचं बटन दाबलं की एक्सटिंग्युशर स्टार्ट होईल. स्टार्ट झालं की त्याच्यात जो काय कंटेंट असेल, सहसा डी सी पी ड्राय केमिकल पावडर असेल, कारण की तो मल्टीपर्पज यूज एक्सटिंग्युशर आहे. त्यानंतर त्याच्यातून डी सी पी ड्राय केमिकल पावडर यायला सुरुवात होते, आणि त्यानंतर तुम्हाला त्या आगीच्या बेसला स्वाईप करायचं आहे, म्हणजे जसं आपण झाडतो त्या पद्धतीने त्या आगीच्या बेसला झाडायचं आहे. झाडल्याने काय होईल, आग छोट्या छोट्या कणांमध्ये डिस्ट्रॉय होईल आणि आग तुरंत विझून जाईल. तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की एक्सटिंग्युशर कसं यूज करायचं आहे. सगळ्यात पहिले सेफ्टी पिन काढायची आहे, पुल द पिन. त्यानंतर एम करायचं आहे बेसवर आगीच्या, म्हणजे निशाणा लावायचा जिथून आग स्टार्ट झाली आहे. त्यानंतर स्क्वीज करायचं आहे, वरचं बटन प्रेस करायचं आहे, म्हणजे एक्सटिंग्युशर स्टार्ट होईल, चालू होईल. आणि त्यानंतर स्वाईप करायचं आहे, म्हणजे त्या आगीला झाडायचं आहे. या पद्धतीने ती छोटीशी आग तुम्ही विझू शकाल आणि पुढच्या ज्या होणाऱ्या मोठ्या दुर्घटना आहे त्या आपल्याला टाळता येतील. नेक्स्ट बघू आपण की आपल्या हॉस्पिटलमधले कुठे कुठे काय काय इक्विपमेंट लावलेले आहे आणि त्याचा उपयोग काय आहे. सगळ्यात पहिले तर एक्सटिंग्युशर, प्रिमायसेसमध्ये सर्व ठिकाणी आपल्याला एक्सटिंग्युशर दिसतील. आणि एक्सटिंग्युशर कसं वापरायचं त्याबद्दल आत्ता मागच्या पॉईंटला आपण क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर आहे हायड्रंट पोस्ट. आपल्या पूर्ण जे बाहेरची वॉल आहे बाउंड्री लाईनची, त्या सर्व ठिकाणी हे हायड्रंट पोस्ट आहे. आणि बिल्डिंगच्या आतमध्ये प्रत्येक फ्लोअरला, प्रत्येक कॉर्नरला एक एक असे, एका फ्लोअरला चार हायड्रंट पोस्ट आहे. याचा उपयोग फक्त जर मोठी आग लागली हॉस्पिटलमध्ये अशा वेळेसच जे ट्रेन फायर फायटर आहेत, ज्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे, तेच लोक याचा उपयोग करू शकतात आणि आग वाचवू शकतात. त्यानंतर होजरील, हायड्रंट पोस्टच्या बाजूलाच आपण होजरील लावलेली आहे, याचा उपयोग आपणसुद्धा करू शकतो. साधा पाईप आहे, तो ओढत आगीच्या ठिकाणी नेऊ शकतो आणि कॉक ऑन करून आपण फायर फायटिंग करू शकतो. त्यानंतर स्प्रिंकलर आपले जनरल पार्किंग आणि स्टाफ पार्किंगला लावलेले आहे. स्प्रिंकलरचा उपयोग जो आहे त्याच्यामध्ये जो रेड कलरचा बल्ब दिसतो आहे तुम्हाला, याला जर 68 degree टेम्परेचर भेटलं तर हा ब्लास्ट होतो आणि ॲटोमॅटिक फायर फायटिंग सुरू करतो. एक स्प्रिंकलर जो आहे तो 3 meter एरिया कवर करत असतो. त्यानंतर आहे MCP मॅन्युअल कॉल पॉईंट. हे
प्रत्येक आपल्या वॉर्डच्या बाहेर लावलेले आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे की आग लागल्यास हे बटन प्रेस करा. हे बटन प्रेस केल्यास काय होतं, त्याच्यावरती स्कूटर लावलेले आहे म्हणजे एक प्रकारचे स्पीकर, त्याच्यामध्ये सायरन असतो, ते बटन दाबलं तर सायरनचा आवाज स्टार्ट होत असतो. त्यानंतर स्मोक डिटेक्टर, हे स्मोक डिटेक्टर आपले ओटी, त्यानंतर लॅब या ठिकाणी जिथे कॉस्टली इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे अशा ठिकाणी आपण स्मोक डिटेक्टर लावलेलं आहे. याचा उपयोग काय आहे तर आग जेव्हा तयार होते तेव्हा त्याच्यासोबत स्मोकसुद्धा तयार होतो आणि स्मोक हा डिटेक्टर डिटेक्ट करतो आणि खाली सर्व्हिलन्स रूमला सांगतो की ओटी नंबर 1, ओटी नंबर 2 किंवा लॅब या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तर तिथे आपले फायर फायटर पोहोचून तो काय प्रॉब्लेम आहे, खरंच फायर आहे का एखादी डस्ट वगैरे त्यात अडकली, हे चेक करायचं काम फायर फायटरचं असतं. त्यासाठी हे स्मोक डिटेक्टर दिले गेलेले आहेत. त्यानंतर हे फायर पंप रूम आपल्या हॉस्पिटलच्या -1 स्टाफ पार्किंगमध्ये ही फायर पंप रूम आहे. याचा उपयोग काय, तर एखादी खरीच जर मोठी आगीची दुर्घटना झाली तर आपल्याला बाहेरून जी फायर ब्रिगेडची मदत येते त्याची वाट बघायची गरज नाही, आपल्याला स्वतःचं असं फायर पंप स्टेशन आहे आणि फुल्ली ॲटोमॅटिक आहे. आपल्याकडे 2 पंप आहेत, 50-50 HP, एक 14 HP आणि एक टेरेसवर टॉप फ्लोअरवर लावलेला आहे तो 5 HP, असे 4 मोटर्स फायर फायटिंगसाठी आहे. त्यासाठी 1,11,000 लिटर डेड वॉटर सप्लाय हा फक्त फायर फायटिंगसाठी आपण रिझर्व केलेला आहे आणि ही पूर्ण सिस्टीम ॲटोवर आहे. म्हणजे एखादा वॉल जर उघडला तर तिथे जाऊन कोणाला चालू करायची गरज नाही, मोटर ॲटोमॅटिक ह्या मोटर्स ऑन होतात आणि तेवढं प्रेशर जे आहे ते फायर फायटिंगसाठी देतात. तर हे हार्ट आहे, फायर फायटिंगचं हार्ट जे आहे ती फायर पंप रूम आहे. त्यानंतर बघू आपण इमर्जन्सी प्रोसिजर. इनकेस आपण आपल्या डिपार्टमेंटला काम करत आहोत, डिपार्टमेंटमध्ये आपण एखादं वर्क करतो आहे ना, अचानक जर आग लागली तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट असं चॅप्टर आहे काय करायचं आपल्याला. एखाद्या आपण डिपार्टमेंटमध्ये काम करतो आहे ना, आग लागली तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, आपल्याला 5555 इन्फॉर्म करून द्यायचं आहे की कोड रेड ॲक्टिव, फर्स्ट फ्लोअर, ओटी या टाईपमध्ये तुम्हाला मेसेज कन्वे करायचा आहे त्यांना. त्यानंतर ते PA सिस्टीमवर मेसेज देतील, पण तोपर्यंत मदत तुमच्यापर्यंत पोहोचू तर तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले काय करायचे, तिथलचे स्विच जे आहे लाईटचे ते बंद करायचे. ठीक आहे, 55 55 कॉल केला, त्यानंतर स्विच बंद केले आपण सर्व. त्यानंतर काय करायचं की एक्सटिंग्युशर वापरायचं आहे, जसं की आपण आत्ता मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो की पिन काढायची, त्यानंतर एम द बेस ऑफ फायर करायचं, त्यानंतर स्क्वीज करायचं आहे आणि स्वाईप करायचं आहे. हे करायचं आहे तुम्हाला, तुमची मदत तुमच्यापर्यंत पोहोचूच तर आग विझेल न विझेल तोपर्यंत काय करायचं आहे, एक्सटिंग्युशर संपेल एक्सटिंग्युशर बाजूला ठेवायचं आहे, आग ज्या ठिकाणी लागली त्याच्या बाजूला ज्या सेफ वस्तू आहेत त्या तुम्हाला आगीपासून दूर सरकवायच्या आहे, दूर सारायच्या आहे, का तर ती आग पसरू नये आणि आग अधिक भडकू नये. मदत यूज तर काय करायचं आहे, 5555 कॉल केल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला स्विच बंद करायचे लाईटचे, त्यानंतर एक्सटिंग्युशर वापरायचं आहे आणि ज्या सेफ वस्तू आहे त्या आगीपासून दूर करायचं आहे, का तर आग पसरू नये यामुळे. त्यानंतर तुम्ही त्या प्रिमायसेसमध्ये अडकलेला असाल, कारण की तिथे धूर साचलेला असतो आणि धूर जेव्हा साचतो हा हवेपेक्षा हलका असल्याकारणाने तो वरच्या बाजूला सर्व जमा होतो, त्यामुळे काय होतं की तुम्हाला श्वास घेता येत नाही, व नीट एक्झिट डोअर कुठे जायचं आहे आपल्याला त्या डिपार्टमेंटमधून हे नीट समजत नाही, कारण की सिच्युएशनसुद्धा पॅनिक असते. आत्तापर्यंत ज्या पण आगीच्या घटना झाल्या आहे याच्यामध्ये 99% लोक जे गेलेत हे स्मोकमुळे, हे स्मोक त्यांच्या नाका तोंडावरती आतमध्ये गेला आणि त्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम झाला यामुळे ते लोक गेले. तर तू आपल्याला काय करायचं आहे, लहान मूल जसं रांगतं त्या पद्धतीने खाली बसायचं आहे, त्याला क्राउलिंग असं म्हणतात. त्यानंतर रुमाल तुमच्या नाका आणि तोंडाला बांधायचा आहे. नाका तोंडाला बांधल्यामुळे काय होईल की तुम्हाला जे तुम्ही स्मोक आतमध्ये जाणार आहे तो फिल्टर होऊन आतमध्ये जाईल आणि कमीत कमी 15 मिनटं तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये सर्वाईव्ह करू शकाल, जोपर्यंत तुम्हाला कोणी वाचवायला येत नाही तोपर्यंत. आणि खाली बसले तर तुम्हाला तुमचं एक्झिट डोअर कुठे हे क्लिअर दिसेल आणि तुम्ही रांगत जाऊन तिथून एक्झिटसुद्धा होऊ शकतात. लाईट गेलेली असेल, पॅनिक सिच्युएशन असेल, रोज जरी आपण यायचा रस्ता वापरत असेल तर त्यावेळेस आपल्याला लक्ष देत नाही की मला नेमकं बाहेर कुठे जायचं, अशा वेळेस आपल्या प्रत्येक ठिकाणी इमर्जन्सी एक्झिट नावाचे साईनबोर्ड लावलेले, हे साईनबोर्ड अंधारामध्ये सुद्धा ग्लो होतात, तर त्या साईनबोर्डचा एरोच्या मदतीने सुद्धा तुम्ही बिल्डिंगच्या बाहेर जाऊ शकतात. आणि बिल्डिंगच्या बाहेर जाऊन कुठे थांबायचं आहे तर आपल्या हॉस्पिटलमध्ये 2 असेंब्ली पॉईंट केलेले आहे, असेंब्ली पॉईंटला जाऊन आपल्याला थांबायचं आहे. का तर
ओटीमध्ये तुम्ही काम करत असाल आणि एखादी इमर्जन्सी सिच्युएशन झाली, अलाराम वाजायला लागले किंवा आग लागली आणि आपल्याला आपल्या जागा सोडायची आहे, तर जागा सोडून असेंब्ली पॉईंटला जायचं आहे. एक आहे दत्ताजी भले ब्लड बँकला, एक आहे मेन गेटला. या ठिकाणी जाऊन का थांबायचं आहे? कारण की जे तुमचे इन्चार्ज आहे, ओटीचे इन्चार्ज असतात, त्यांना माहिती आहे की ओटीमध्ये आज माझ्या सकाळी समजा 50 स्टाफ आलेला आहे, 50 लोक माझ्या ओटीमध्ये आज आहे. पण इमर्जन्सी सिच्युएशन नंतर जेव्हा आपण असेंब्ली पॉईंटला जाऊन थांबतो तेव्हा इन्चार्ज काय करतात, तिथे हेड काउंट करतात, म्हणजे मोजत आहे की आज माझ्याकडे 50 लोक होते ओटीचे, तर इथे ओटीचे 50 लोक उपलब्ध आहेत का, आलेले आहेत का खाली. जेव्हा हेड काउंट केला जातो तेव्हा समजा तिथे 49 असतील तर एक जण हा मिसिंग असतो, तेव्हा कळतं की एक जण हा ओटीमध्ये ज्या ठिकाणी इमर्जन्सी झाली त्या ठिकाणी अडकलेला आहे. तर इन्चार्जला सांगता येतं की माझे एक व्यक्ती ओटीमध्ये अडकली आहे, त्याला तुम्ही वाचून इकडे घेऊन या. त्यामुळे जेव्हा पण अशी इमर्जन्सी सिच्युएशन होईल, अलाराम वाजतील, अशा वेळेस आपल्याला हॉस्पिटलचे 2 असेंब्ली पॉईंट आहे, त्या 2 असेंब्ली पॉईंटला जाऊन थांबायचं आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण या सूचना लावलेल्या आहे. जेव्हा पण आपण लिफ्टचं बटन प्रेस करतो, लिफ्टला यायला वेळ असतो, किंवा आपल्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा या छोट्या छोट्या सूचना लावलेल्या आहे, ह्या नेहमी वाचत राहायच्या. आणि इनकेस अशी सिच्युएशन आली तर आपण आपल्यासोबत दुसऱ्याचा सुद्धा जीव वाचू शकतो. धन्यवाद. आशा करतो तुम्हाला दिलेला जो आपण लेक्चर आहे ते तुम्हाला समजलं असेल. परत पुन्हा भेटू. धन्यवाद.